हरिओम श्रीराम अंबते, मी धनंजय सी एन देशमुख, वाळज उपासना केंद्र. थोडासा वेगळ्या धरतीचा असा माझा अनुभव आज मी सांगतो आहे. इथे मी ब्राह्मण कुटुंबातला आहे. 2004 ची साधारणतः गोष्ट असेल आणि एक दिवस मी कंपनीतून घरी येत होतो दुपारी जेवायला. आणि सहज म्हणून माझ्या मनामध्ये गाडी चालवत होतो आणि त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये एक विचार येत गेला की बापू, मी आज 26 वर्षाचा आहे, पण आता असं आहे की माझी जी मुंज झाली ती माझी 24व्या वर्षी झाली. आणि 24व्या वर्षी मुंज झाली असताना त्या मुंजीमध्ये एक प्रघात आहे की तो कानमंत्र आपले वडील देतात, तो आपल्या कानामध्ये सांगतात. आणि मी त्यांना हे म्हणालो की बापू, तो पण मला किती समजला त्यावेळेला, माझं लक्ष होतं नव्हतं, मला ते काही माहीत नाही, असे सगळे माझे विचार माझ्या घोंगावत होते माझ्या डोक्यामध्ये. आणि संध्याकाळी माझ्या मेहुण्यांचा फोन आला, संध्याकाळी साधारणतः 8 ची वेळ असेल, आणि ते म्हणाले, अरे धनू, म्हणे काल मी गुरुवारी प्रवचनाला गेलो होतो बापूंच्या, आणि बापू गायत्री मंत्रावरती 2 तास बोलत होते. आणि मी सहज म्हणालो की भाऊजी, खरंच नाही म्हणलं, आम्हाला ती ऐकायला मिळायला पाहिजे म्हणलं, कारण तुम्ही एवढं सांगतात. आणि खरंच मला ती त्या गायत्री मंत्राविषयी ती अटॅचमेंट होती, आणि त्यांनी गायत्री मंत्र म्हणला की मला ते खूपच छान वाटलं, कारण त्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेला तो गुणगुणायचो, ते छान कुठेही चाललं तरी माझ्या मनामध्ये तो मंत्र चाललेला असायचा. तर ती जी काही त्यांनी सांगितलं होतं त्या मला कुठे क्युरिओसिटी तयार झाली होती की आपल्या आम्हाला कधी येईल म्हणलं ते ऐकायला. त्याच्यानंतर 1-4 दिवस गेली आणि 4 दिवसानंतर 7-7 ची वेळ असेल, कंपनीतून नेटकं झालेलं होतं. आणि एकजण जो की आमच्याकडे इलेक्ट्रिशियनचं काम करायचा आणि तो सरळ पायऱ्या चढून घराच्या वरती आला, असा असा आहे म्हणे, तुम्ही देशमुख का? म्हणलं हो देशमुख. तर म्हणे आहो, आणि तुम्हाला माहिती आहे का की औरंगाबादला सहकार नगरमध्ये बापूंचं एक प्रवचन दाखवलं जाणार आहे. आणि ते प्रवचन म्हणजे परवा जे बापू गायत्री मंत्रावरती बोलले तर त्याविषयी ते सांगितलं जाणार आहे, त्याची सीडी दाखवली जाणार आहे, तर तुम्ही तिथे या. आणि माझा आनंदाचा पारवा नव्हता त्यावेळी. आणि कधी एकदा मी ते सहकार नगरमध्ये जातोय आणि ते बापूंचं प्रवचन ऐकतोय असं मला ते झालं होतं. आणि मंगळवारी आम्ही दोघंही नवरा बायको संध्याकाळी 7 वाजता प्रवचनाला तिथे गेलो होतो. प्रवचन सुरू झालं, प्रवचन सुरू व्हायला थोडा वेळ आला आणि ते जे काही आलेलं वातावरण होतं त्या वातावरणाने बापूंचे ते ओजस्वी वाणी, बापूंचं ते बोलणं, बापूंचं ते सांगणं हे माझ्यासाठी अप्रतिम, म्हणजे अप्रतिम होतं. मी फक्त घेतच होतो ते. आणि मग एका गोष्टीवरती माझं जास्तीत जास्त लक्षात हे राहिलं की बापू म्हणाले की मी आता हे पुरस्कारण करणार आहे, त्यावेळेला आपले व्हॉलंटियर्स, मी ज्या लोकांना तिथे देणार आहे शिक्षण देणार आहे, ती लोक इथे केंद्रावरती प्रत्येक केंद्रावरती येतील, ती तुम्हाला इथं शिकवतील आणि त्यानंतर पुन्हा मुंबईला पुरस्कारण होणार आहे, त्यावेळेला तुम्हाला तो तिथे एकत्रित जप करता येणार आहे बापूंसमोर. ही त्या तिच्या सूचनांमध्ये ती सूचना आम्हाला ऐकायला मिळाली. मग ते व्हॉलंटियर्स आली, त्यांनी आम्हाला तो मंत्र कसा चांट करायचा, कसा म्हणायचा, तो आम्हाला शिकवला त्यांनी. आणि आम्ही मुंबईला गेलो आणि मुंबईला 3 दिवस चाललेला हा जो पुरोशरणचा जो सोहळा होता तो अप्रतिम होता. 3 दिवस बापूंच्या समोर, साक्षात सद्गुरूसमोर हा गायत्री मंत्राचं पठन आम्हाला करता आलं, त्या काउंटमध्ये सहभागी होतो, याच्यासारखी गोष्ट काय होती की साक्षात सद्गुरू समोर आहे त्याच्या मुखातून म्हटलं जात होता आणि आम्ही त्याच्याबरोबर म्हणत होतो. आणि त्यानंतर मुलाची मुंज झाली आणि मुलाच्या मुंजेमध्ये मला तो मंत्र मुलाला सांगता आला. हरिओम श्रीराम अंबते.